गेल्या 2 वर्षापासनं खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून मार्केटिंग फेडरेशन आणि नाफेड तूर खरेदी करत होतं आणि त्याच्या संदर्भामध्ये खरेदी विक्री संघाची आधीच आर्थिक परिस्थिती खराब असल्यानंतरही गेल्या 2 वर्षाचे जवळजवळ आजच्या तारखेला 5 कोटी 28 लाख रुपये अजूनपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील खरेदी विक्री संघाचे शासनाने दिलेले नाही. आम्ही वारंवार याच्या पहिले निवेदनं दिले, विनंत्या केल्या, परंतु आता आमच्या असं लक्षात आलं की आता ते पैसे देणार नाही आणि खरेदी विक्री संघाची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईस आलेली आहे. पगाराची सोयसुद्धा खरेदी विक्री संघामध्ये नाही आणि हमाल किंवा ट्रान्सपोर्टर किंवा इतर खर्चासाठी सुद्धा कोणीही आता आम्हाला मदत करायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आता तुरीची खरेदी करू शकत नाही अशा पद्धतीचा निर्णय आम्ही कालच्या सभेमध्ये यवतमाळ इथे घेतला. दुर्दैवाची बाब म्हणजे याच्यापूर्वी आम्हाला 15 दिवसात 8 दिवसात शासनाने पैसे देतो म्हटलं, परंतु गेले 2.5 महिने झाल्यानंतरही पैसे दिले नसल्यामुळे काल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक निवेदन दिलं आणि आम्ही त्यांना कळवलं की आम्ही शेतकऱ्याच्या बाजूनी आहो, शेतकऱ्याची अडचण झाली नाही पाहिजे, परंतु आम्ही आता खरेदी करू शकत नाही. आपण जर आम्हाला पैसे दिले तरच आम्ही खरेदी करू शकतो, अन्यथा आपण वेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून ही खरेदी करावी जेणेकरून शेतकऱ्याची अडचण झाली नाही पाहिजे. शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही आहो. आम्हाला जर शासनाने पैसे उद्या उपलब्ध करून दिले तर आम्ही परवापासून या प्रक्रियेला लागू शकतो, परंतु आमच्यात ताकद नसल्यामुळे, आर्थिक क्षमता नसल्यामुळे आम्ही आता ती तूर खरेदी करू शकत नाही. म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आणि आमचे पैसे दिले पाहिजे, शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे. शेतकऱ्याचे पैसे अजूनपर्यंत शासनाने जवळजवळ यवतमाळ जिल्ह्यातले 28 लाख रुपये शेतकऱ्याचे दिलेले नाही आहे. ऑनलाईनच्या संदर्भामध्ये ज्यांचे तुरी संदर्भानं खरेदी करणार नाही तशी तुम्ही निर्णय घेतली आहे. मागील वर्षी शेतकऱ्यांचे काही आहेत ज्यांचे पैसे मिळाले नाही, आता अनुदान देण्याची भूमिका आहेत, अशा स्थितीमध्ये काय परिस्थिती राहील मग? आता शेतकऱ्यांच्या आणि या संस्थांच्या हिताच्या संदर्भामध्ये कुठेही शासन हे उदासीन आहे, त्या विरोधात भूमिका आहे अशा पद्धतीचं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या नावाने त्यांनी पणन अटल योजना काढली, याच्यामध्ये ह्या संस्था सक्षम झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी काम उभं झालं पाहिजे, एक चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर ह्या संस्था बंद पडल्या पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जर प्रशासन आणि शासन घेत असेल तर निश्चितपणे याचा निषेध केला पाहिजे. परंतु जर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल तर ह्या संस्था उभ्या राहून शेतकऱ्याच्या पाठीशी राहिल्या पाहिजे, ही भूमिका शासनाने घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं.